देश के कपड़ा व्यवसाय को फायदा मिलने के लिए कॉटन एसोसिएशन ऑफ इंडिया के दबाव में आकर विदेश से कपास की आयात की जा रही है और देश के कपास का उत्पादन करने वाले किसानों के बारे में सरकार का कोई ध्यान नहीं है। देश के किसानों को दिन प्रतिदिन कम दर दिए जा रहे हैं जिससे उनका लागत खर्च भी नहीं निकल पा रहा है, ऐसा आरोप पूर्व गृह मंत्री अनिल देशमुख ने लगाया है। आपल्या विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात कापूस होतो, मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात कापूस होतो, पण गेल्या या 6-8 महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात कापसाचे भाव जे कमी झालेत आणि या गेल्या 15 दिवसात परत कापसाचे भाव 7-7.5-7.5 हजारावर आले, त्याच्यामुळे शेतकरी महाराष्ट्रातील कापूस उत्पादक शेतकरी अतिशय अडचणीत आलेला आहे। मागच्या वर्षी 2021-22 ला जवळजवळ 12-12.5 हजार रुपयापर्यंत शेतकऱ्यांना कापसाचे भाव मिळाले, पण यावर्षी जे काही शासनाचं जे आयात निर्यात जे धोरण होतं, कारण की यावर्षी मागच्या वर्षीपेक्षा म्हणजे 2021-22 पेक्षा यावर्षी जवळजवळ 7% कापसाचा पेरा वाढला महाराष्ट्रामध्ये, आणि हा कापसाचा पेरा वाढल्यानंतर ज्या पद्धतीनं कापसाची निर्यात परदेशात व्हायला पाहिजे होती ती कापसाच्या गाठीची निर्यात परदेशात होऊ शकली नाही। मागच्या वर्षी जवळजवळ 43 लाख गाठी कापसाची निर्यात झाली, त्याच्या तुलनेमध्ये यावर्षी फक्त 30 लाख गाठी कापसाची निर्यात झाली, त्याच्यामुळे कापसाचे भाव पडलेत नंबर एक। नंबर दोन की मधल्या काळामध्ये देशातील कापड उद्योगाला फायदा मिळण्याच्या दृष्टीनं कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या दबावाखाली शासनाने जो आयात कर होता तो आयात कर जो 11% होता तो रद्द केला, तो आयात कर रद्द केल्यामुळे जवळजवळ 12 लाख गाठीची आयात परदेशात भारतात झाली आणि त्याच्यामुळे सुद्धा कापसाचे भाव कमी झाले। त्याच्यावरती जाऊन आत्ता या 15-20 दिवसामध्ये अजून 4 लाख गाठीची आयात करण्यात आली परदेशात, आणि त्याच्यामुळे जो 8-8.5 हजार भाव होता तो परत आता 7-7.5 हजार आलेला आहे। अशा पद्धतीनं शासनाच्या चुकीच्या आयात धोरण आणि निर्यात धोरणामुळे मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे, यासाठी राज्य शासन आणि केंद्र शासनाने याच्या बाबतीत लवकरात लवकर पाऊल उचलावी, कारण की जवळजवळ 40% शेतकऱ्यांनी अजूनही आपल्या घरामध्ये कापूस ठेवलेला आहे की त्यांना वाटतं की पुढे कापसाचे भाव वाढतील, तर अधिवेशनात सुद्धा विषय मांडला होता पण त्याच्यापेक्षा अजून वाईट परिस्थिती झाली आहे। त्यावेळेस तरी 8.5 हजार भाव होते, आता ते 8.5-7.5 हजार आले आहेत। राज्य शासनाने त्याला सांगितलं होतं की याच्या बाबतीत आम्ही या बाबतीत आम्ही योग्य ती पावलं उचलू, पण अशा पद्धतीनं अधिवेशनामध्ये सुद्धा हा विषय मांडल्यानंतर सुद्धा योग्य पावले उचलण्यात आली नाही, त्याच्यामुळे महाराष्ट्रातील कापूस उत्पादक शेतकरी अतिशय अडचणीत आलेला आहे। या बाबतीत राज्य शासनाने केंद्र शासनाने लवकरात लवकर लक्ष घालावं।